सर्वान श्री स्वामी समर्थ। परिवार म्हटला की त्याच्यात अनेक लोक येतात आणि जेव्हा आपण सगळे मिळून परिवारात राहत असतो तेव्हा प्रत्येकाची मतं वेगळी असतात, प्रत्येकाचे विचार वेगळे असतात आणि म्हणून कधी कधी आपलं एकमेकांशी पटत नसतं। ज्या नात्यांमध्ये एक वेळेला खूप प्रेम होतं, आपुलकी होती, आज तीच नाती एकमेकांपासून खूप वेगळी झाली आहेत। त्यांच्यातलं जो प्रेम होतं ते संपलेलं आहे आणि खूप मतभेद निर्माण झालेले आहेत। असं अनेकदा होत असतं आणि कालांतराने प्रत्येक नात्यामध्ये या गोष्टी घडत असतात। आज तुमच्यात कितीही प्रेम असलं तरी पुढे जाऊन आपली मतं जुळतीलच किंवा आपली मतं एक होतीलच असं होत नाही। मग कधी कधी ह्या गोष्टींचा आपल्याला भयंकर मोठ्या प्रमाणात त्रास होत असतो आणि कधी हे वादविवाद मतभेद कधी संपतील असं आपल्याला वाटू लागतं। आपल्या घरात लहान मुलं असतात, आपली मुलं असतात जी मोठी झालेली असतात तर तीही ऐकत नाही किंवा घरातील जी आपली, आणि कुठेतरी या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप त्रास देत असतात। मग जर तुमच्याही घरात असे काही प्रॉब्लेम असतील किंवा अडचणी असतील तर त्यासाठी तुम्ही 21 दिवसांची ही सेवा नक्की करा। तुम्हाला 8 दिवसात 9 दिवसात या सेवेचा फरक जाणवल्याशिवाय राहणार नाही, कारण स्वामींच्या प्रत्येक सेवेमध्ये एवढी प्रचंड मोठ्या प्रमाणात ताकद आहे की आपल्या जीवनातली मोठ्यातली मोठी समस्या ते सोडवू शकते। पण मात्र ही सेवा करत असताना तुमचा स्वामींवर तेवढा विश्वास, श्रद्धा आणि भक्ती ही तुमच्या मनात असली पाहिजे। मग फक्त कुणीतरी सांगितलं म्हणून करायचं आहे तर करू नका। जर तुम्ही खरंच स्वामींची सेवेकरी असाल आणि तुम्हाला मनापासून वाटतंय की स्वामी तुमची इच्छा नक्की पूर्ण करतील किंवा जीही समस्या आहे ती सोडवतील, तरच कोणतीही सेवा आणि कोणताही उपाय हे तुम्ही करा। कारण मनात भक्ती नसेल आणि तुम्ही कोणताही उपाय कराल तर तो ईश्वरापर्यंत पोहोचत नाही आणि त्याचे परिणामही तुम्हाला दिसत नाही। तुमच्या घरात जीही अडचण असेल, नवरा बायकोंमध्ये वादविवाद असतील, मतभेद असतील, मुलं खूप चिडचिडपणा करत असतील, हट्टीपणा करत असतील किंवा ऐकत नसतील, असतं घरामध्ये असे प्रॉब्लेम असतातच, मग त्यावेळेला स्वामींच्या मंत्राचा जो उपाय आहे तो तुम्हाला करायचा आहे। 21 दिवसाचा संकल्प तुम्हाला करायचा आहे। स्वामींच्या फोटोसमोर बसून तुमची जी अडचण आहे, जी समस्या आहे ती स्वामींना बोलून सांगायची आहे। कधी कधी आईला देखील आपल्या मनातल्या गोष्टी आपण सांगत असतो तेव्हा कळत असतात आणि आईही वाट बघत असते की कधी तिचं बाळ तिच्याजवळ येऊन तिच्या मनातले, स्वामीही अशी वाट बघत असतात की कधी त्यांचे सेवेकरी, त्यांचे भक्त त्यांच्या जीवनात असलेले प्रॉब्लेम त्यांना येऊन सांगतात। तुमची जीही इच्छा असेल किंवा जीही समस्या असेल ती तुम्ही स्वामींना सांगायची आहे आणि संकल्प करायचा आहे की मी एवढे दिवसांपर्यंत ही सेवा करणार आहे तर मला यातून मार्ग दाखवा। तो संकल्प घेतल्यानंतर तुम्हाला स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावायचा आहे, त्यानंतर धूप लावायची आहे आणि 2 ते 3 अगरबत्त्या घ्यायच्या आहेत। त्या तिन्ही अगरबत्त्या तुम्हाला लावायच्या आहेत आणि एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे, ते पाणी तुम्हाला स्वामींच्या फोटोसमोर ठेवायचं आहे आणि जसंही तुम्ही अगरबत्ती पेटवणार तेव्हापासून तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जाप करायला सुरुवात करायची आहे। जसंही तुम्ही जप करायला सुरुवात करणार तर जोपर्यंत त्या अगरबत्त्या संपत नाही तोपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। जप करत असताना तुमच्या मनात जीही अडचण असेल, समस्या असेल ती विसरून जायची आहे आणि फक्त त्या पाण्याकडे बघत श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। पूर्ण अगरबत्ती संपते तोपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि जशी ही अगरबत्ती संपली त्यानंतर तुम्हाला त्यातली जी थोडीशी विभूती असेल अगरबत्तीची तयार झालेली ती तुम्हाला चिमूटभर घेऊन त्या पाण्यात मिसळायची आहे आणि त्यानंतर जर तुम्हाला फक्त एकाच व्यक्तीसाठी हा उपाय करायचा असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला प्रत्यक्षात देऊ शकता ते पाणी पिण्यासाठी। मात्र जर तुम्हाला पूर्ण परिवारासाठी किंवा परिवारात असलेल्या मतभेदांसाठी आहे किंवा पूर्ण परिवारासाठी हा उपाय करायचा आहे तर तुम्ही हे पाणी तुमच्या घरातील
पाण्याचा माठ असेल त्याच्यात तुम्ही टाकू शकतात। हा उपाय तुम्हाला सतत 21 दिवस करायचा आहे। तुम्ही हळूहळू स्वतः अनुभवणार की ह्या उपायात किती ताकद आहे, कारण प्रत्येकाला वाटत असतं की आपल्यामध्ये असलेले मतभेद दुरावा दूर व्हावा किंवा जशी आपुलकी प्रेमळपणा आधी होता तो आता पुन्हा तसाच राहावा किंवा आपली जी मुलं असतील त्यांनी चिडचिडेपणा कमी करावा त्यांनी आपलं ऐकावं हे आपल्याला प्रत्येकालाच वाटत असतं। म्हणून हा उपाय तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला 8 ते 9 दिवसातच याचा फरक जाणवेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। श्री स्वामी समर्थ।